नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी हनुमंत केदार आपलं स्वागत करत आहे डायरेक्शन अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तर आपण या ठिकाणी सुरू केले बघा वाय क्यू बुस्टर सिरीज दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीस येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला ह्या सिरीजचा खूप फायदा होणार आहे बघा जेणेकरून आपण हे पूर्ण आतापर्यंत आयोगाने विज्ञान विषयावर आतापर्यंत क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले आहेत त्याचं पूर्ण ट्रेंड अनालिसिस आणि पूर्ण आपण डिस्कशन पण या ठिकाणी करणार आहोत तर डायरेक्टली आपण क्वेश्चन बघू कशा पद्धतीने विचारले आहेत ते बघा पहिला क्वेश्चन विचारला त्यांनी दोन हजार चौदा मध्ये किडनी आर हेल्पिंग टू मेंटेन पीएच बॅलन्स बाय विच ऑफ द फॉलोइंग तर पीएच बॅलन्स करण्यासाठी किडनी कशी मदत मदत करते बघा ब्लडमध्ये पीएच बॅलन्स करण्यासाठी बघा नॉर्मली ब्लड चा पीएच किती बघा सात पॉईंट चार आहे आपल्याला माहिती म्हणजे बेसिक आहे तर हा बेसिक पीएच मेंटेन करण्यासाठी किडनी कशा पद्धतीने हेल्प करते बघा ऍडिंग हायड्रोजन आयन्स टू द फिल्ट्रेट असं असणार नाही कारण बघा हायड्रोजन आयन कशात आहेत बघा हे ऍसिडिक आहेत म्हणजेच काय ऍसिडिक असल्यामुळं हा जर आपण ऍड काय होतं पीएच वाढणार आहे किंवा सॉरी कमी होणार आहे म्हणजेच हा पीएच ऍसिडिक होईल मग पीएच बॅलन्स होणार नाही त्यानंतर बघा रिमूव्ह ऑफ हायड्रोजन आयन्स फ्रॉम द प्लॉट हे वाक्य कसे बघा बरोबर आहे कारण ऍसिडिक मॉलिक्यूल असणारा हायड्रोजन आयन्स हे आपल्याला रिमूव्ह करणं गरजेचं असते तर आपण रक्त किडनी मध्ये फिल्टर करतो त्या माध्यमातून युरिन मध्ये एच प्लस आहे आपण काय करतो एक्सक्रीट करतो त्या ठिकाणी अशा पद्धतीनं किडनी मुळे आपल्या हायड्रोजन आहे रिमूव्ह करतो म्हणून पीएच बॅलन्स होते ठीक आहे तर वाक्य दुसऱ्या नंबरचे हे बरोबर वाक्य आहे पुढचा क्वेश्चन बघा व्हॅलासिटी ऑफ रेडिओवेव्ह इज त्यांनी विचारलं बघा वेव्हच्या व्हॅलसिटी संदर्भात क्वेश्चन विचारलाय कशी असेल बघा ग्रेटर दॅन फेलॉसिटी ऑफ लाईट लाईट पेक्षा जास्त असेल का नाही तरी पहिलं स्टेटमेंट चुकीच फेलॉसिटी ऑफ रेडिओ लाईट म्हणजे प्रकाशाच्या वेगा एवढी असते हे आपल्या माहिती तरी वाक्य दुसरं बरोबर आहे ती कमी पण नाही किंवा एक्झॅक्टली डबल असू शकत नाही हे तर प्रॉपर चुकीच आहे त्याच्यामुळे उत्तर आपलं काय बघा की रेडिओ ही प्रकाशाच्या वेगाप्रमाणेच असते ठीक आहे नंतरचा क्वेश्चन बघा वनस्पतीमध्ये कोणते विकार जास्त प्रमाणात आढळते त्यांनी विचारलाय बघा विकर म्हणजे एन्झायम संदर्भात त्यांनी क्वेश्चन विचारलाय इन प्लॅन्ट विच एन्झायम इज फाउंड इन द लार्जेस्ट क्वांटिटी सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये आढळणारा एन्झायम किंवा विकर कोणता आहे ती विचारली तर बघा ऑप्शन दिले बीटा गॅलेक्ट्रोसिडेज आर ओपी कार्बोऑक्झिडेज एन्ट्रोकायनेज आणि हेट्रोकायनेज तर या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो रेस्पिरेशन रेस्पिरेशनमध्ये आपण बघितलं ग्लायकोसिस क्रेप सायकल मध्ये एटीपी फॉर्मेशनची गरज असते बघा एटीपी सिंथिसिस करण्यासाठी आपल्याला ग्लुकोजचं कन्वर्जन करणं गरजेचं असते ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करून आपण काय करतो तर एटीपी फॉर्मेशन करतो तर त्या ठिकाणी आरूबीबी कार्बोऑक्झिट नावाचा वापरला जातो तर ह्याचं प्रमाण सगळ्यात जास्त असणं गरजेचं असतं त्यानुसारच एटीपी सिंथिसिस आपल्याला मिळेल जवळपास एका क्रेप सायकलमध्ये आपण अडोतीस एटीपी फॉर्मेशन so करतो हा क्वेश्चन आयोगानं विचारला बघा या संदर्भातच क्वेश्चन आहे की एका सायकलमध्ये किती एटी फॉर्मेशन होते बघा थर्टी एट एटीबी फॉर्मेशन होते त्या ठिकाणी एवढे लार्ज अमाऊंटमध्ये जर एटीबी माध्यमातून आपली एनर्जीची गरज असेल तर त्यावेळेस हा एन्झॅम पण जास्त असणं गरजेचं आहे आरोबी पी जिलेस तर आपलं उत्तर काय बघा आरोबी पी जिलेस दोन नंबरचं उत्तर आहे पुढचा क्वेश्चन बघा द इंड प्रॉडक्ट ऑफ द एरोबिक रेस्पिरेशन परत बघा या दोन हजार चौदा मध्ये फोटोसिंथेसिस रेस्पिरेशन हे बॉटनिशन निगेटिव्ह टॉपिक वर बर क्वेश्चन विचारतो त्याच पद्धतीचा हा एक क्वेश्चन आहे बघा तर विचारलं ऑक्सिशोशनाच्या शेवटी काय तयार होते तर बघा ऑक्सिसन मध्ये काय होतं बघा रेस्पिरेशन मध्ये आपल्याला माहिती ग्लुकोज मॉलिकुलच ऑक्सिडेशन होते बघा सी सिक्स एस सिक्स हा ग्लुकोज मॉलिक्युल आपण काय करतो बघा ऑक्सिजनच्या रूपामध्ये ऑक्सिडेशन करून नंतर काय होणार इन प्रोडक्ट सीओ टू प्लस एच टू फोटोशिन ती काय होतं सीओ टू आणि एस टू एकत्र येऊन ग्लुकोज फॉर्मेशन करतात त्याच्या उलट मध्ये होते बघा ग्लुकोजला ऑक्सिजन मिळून काय होतं बघा सीओ टू आणि एस टू हे प्रोडक्ट मिळतात तर उत्तर काय आपलं बघा चार नंबरचं उत्तर आहे चला पुढे बघूया आपण क्वेश्चन बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय बघा मायक्रोवेव्ह ओवेन अंडरलाईन करून घ्या त्याच्याबद्दल त्यांनी विचारलं बघा काय विचारले वट आर दडव्हानेजेस ऑफ मायक्रोवेव्ह ओव्हन हॅव्हिंग मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ टू पॉईंट फोर फाईव्ह जिगा हार्ट दोन पॉईंट पंचाळीस जिगा फ्रिक्वेन्सी वापरल्यानंतर मायक्रोवेव्हन मध्ये खालपी कोणत्या घटना घडू शकतात अशा पद्धतीने त्यांनी क्वेश्चन विचारलाय तर काहीतरी त्यांनी ऑप्शन बघा दे आर नो फ्लेम्स त्याच्यामध्ये ज्वाला नाहीत हे वाक्य कसे बघा बरोबर आहे कारण मायक्रोवेव्ह मध्ये कुठल्याही प्रकारचा ज्वाला होत नाही फक्त हिटिंग इफेक्ट असतो त्यानंतर बघा डिस्ट्रक्शन ऑफ न्यूट्रिएंट इज लेस हे पण कसे असेल बरोबर असेल कारण का की का मायक्रोवेव्ह मध्ये न्यूट्रिएंटचा लॉस होत नाही त्यानंतर बघा इट इज अ देर इज अ फिजिकल चेंज इन फूड तर असं कुठल्याही प्रकारे फिजिकल चेंज होत नाही ज्या पद्धतीने आपण जे नॅचरल पद्धतीनं फूड मध्ये ठेवले त्यानंतर ज्यावेळेस शिटी करून बाहेर आपण रिमूव्ह करणार त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भौतिक बदल घडवून येणार नाही तर हे वाक्य पण काय बरोबर आहे सॉरी देर इज अ फिजिकल चेंज इन फूड म्हणजे काय हे वाक्य चूक असेल फिजिकल चेंज होणार नाही नंतर बघा स्टेरिलायझेशन इफेक्टेड म्हणजेच काय निर्जंतुकरण पण होणार आहे बघा मायक्रोवेव्ह मध्ये हिटिंग इफेक्ट असतो त्यामुळे मायक्रो माईकुर, बरेच मायक्रोवे हे ही, हिटिंग इफेक्ट मध्ये काय होतात किल होतात म्हणून हे निर्जंतुकरण ह्या ठिकाणी होणार आहे तर मग उत्तर बघा काय असणार आपलं ति, तिसऱ्या नंबरचं चुकल्यानंतर बघा एबीडी हे आपलं काय असणार आहे बरोबर असणार आहे पुढं बघ बघूया बघा त्यांनी विचारले बघा रमन परिणाम कशास म्हणतात या ठिकाणी रमन इपेट बद्दल त्यांनी क्वेश्चन विचारले बघा तर या ठिकाणी सी व्ही रमन यांनी काय केलं बघा एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी अठ्ठावीस पे एकोणीसशे अठ्ठावीस ला पदार्थाचे प्रकाशाचे अपस्करण म्हणजेच मने, काय ऑफ लाईट स्कॅटरिंग ऑफ लाईट हा एक्सपिरियंट त्यांनी एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये केला होता तर त्यामुळे त्यांना बघा एकोणीसशे तीस मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता बघा तर ह्या प्रश्नाशी संबंधित असल्यामुळे आपलं हे बघणं गरजेचं जेणेकरून तुम्हाला शेवटच्या क्षणामध्ये एक्झामसाठी फायदा होणार आहे बघा तर ते नोबेल पारितोषिक त्यांना कशामध्ये मिळालं होतं बघा तर भौतिकशास्त्रामध्ये हे नोबेल पारितोषिक त्यांना मिळालं होतं फिजिक्समध्ये एकोणीसशे तीस मध्ये आणखी ह्या क्वेश्चन संदर्भात एक आपल्याला लक्षात घेणं गरजे बघा अठ्ठावीस फेब्रुवारी हा डेट लक्षात घ्या हा आपण सायन्स डे म्हणून साजरा करतो ठीक आहे तर या ठिकाणी ऑफ लाईट त्यांनी काय सांगितलं होत बघा इन इलास्टिक कुलिजन ऑफ फोटॉन विथ मॉलिकूल हे त्यांनी सांगितलं होतं तर उत्तर काय आपल्या या ठिकाणी बघा तीन नंबरचं उत्तर आहे पुढचा क्वेश्चन बघा या ठिकाणी जर एखादी जड वस्तू स्थिती समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावर ओढली तर त्या वस्तूवर क्रिया करणारे बल खाल्ले कसे असेल बघा स्थिती समांतर म्हणजे बघा आता ही एक स्थिती समांतर पृष्ठभाग आहे त्या ठिकाणी एखादी जड वस्तू समजा कन्सिडर करा हा एक दगड आहे तर ह्याला काय केलं त्यांनी बघा एक जर एखादी जड वस्तू स्थिती समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावर आपण ओढत घेऊन चाललो तर त्या ठिकाणी काय म्हणणार आहे बघा द अप्लाइड फोर्स इन द ऑरिजेंटल डायरेक्शन फोर्स कसा असणार आहे बघा अप्लाइड फोर्स कसा असणार आहे आपण या दिशातून इकडून त्याला आपल्याला काय करायचं ह्या दिशेने बघायचं हा ए पॉईंट हा बी पॉइंट आहे पासून बी पर्यंत घेऊन जाण्यासाठी जे आपला फोर्स कसा करा लागणार आहे त्या दिशेनेच करायला लागणार आहे हे वाक्य कसं असणार बघा बरोबर असेल त्यानंतर बघा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ऍक्टिंग ऑन द लोड व्हर्टिकली डाऊनवर्ड तसा सिंपल आहे आपलं ग्रॅव्हिटेशन कसं असणार आहे बघा व्हर्टिकली डाउनवर्डच असणार आहे हे वाक्य पण बरोबर आहे त्यानंतर बघा फोर्स ऑफ फ्रिक्शन ॲक्टिंग इन द ऑरिजिंटल डायरेक्शन अपोजिट टू द मोशन आता बघा आपण ह्या ठिकाणी त्याला अप्लाइड फोर्स घेऊन ए टू बी पर्यंत घेऊन चालू हा पर्टिक्युलर वस्तू म्हणजे दगड सारख्या कन्सिडर करा तर ह्या ठिकाणी हे खालच्या या जे घर्षण बल कसं असणार आहे बघा ऑपोजिट असणार आहे म्हणजे काय थो, थोडं रेजिस्टन्स निर्माण करणार आहे स्पीडमध्ये तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे त्यानंतर बघा रिॲक्शन फोर्स ड्यू टू द हॉरिजिंटल सरफेस हे पण स्टेटमेंट बरोबर आहे तर या ठिकाणी बघा ए बी सी डी असे सर्व स्टेटमेंट या ऑरिजेंटल सरफेस आणि त्याच्या फोर्स ऍक्टिंग ऑन द लोड हे या संदर्भात बरोबर आहेत पुढचं बघा हॅलपैकी कार्बनचे अलोट्रॉप कुठले आहेत असं त्यांनी विचारले कार्बनच्या अलोट्रॉफ संदर्भात त्यांनी आपल्याला विचारले बघा तर आपल्या माहिती कार्बनचे अलोट्रॉप बघा डायमंड आहे फुलरिन्स आहे आणि ग्राफेट हे कसे त्याचे अलोट्रॉप आहे सर सरळ प्रश्न आहे त्या ठिकाणी डायरेक्ट देट बघा पण ते पर्याय बघा बीसीडी हे उत्तर आहे तसं कारण हे वाक्य त्याच्या कार्बन संबंधित नाही कार्बन संबंधित आहे पण हे नाही त्यामुळे उत्तर आपलं काय बीसीडी ह्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन असेल आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा ह्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत बघा या ठिकाणी युपीएस आणि एमपीएसच्या नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नुसार पण तुम्हाला बॅचेस मिळणार आहेत त्यानंतर कंबाईन बॅच ग्रुप बी आणि ग्रुप सी यांचे पूर्व मुख्य आणि मुलाखत हे सगळ्या पद्धतीने आप आपल्या या ठिकाणी तयारी करून घेतली जाणार आहे तर या ठिकाणी तुम्ही चेकआउट बघा ऑक्सिजन निसर्गात किती मध्ये आढळतो बघा ऑक्सिजन इन नेचर इन हाऊ मेनी आयसोटोप्स तर आपल्याला माहिती आहे ऑक्सिजनचे आयसोटोप किती बघा तीन आहेत कोणते कोणते ऑक्सिजन सोळा ऑक्सिजन सतरा ऑक्सिजन अठरा अशा पद्धतीने हे बघा तीन प्रकारचे आयुटो असतात बघा नॉर्मली बघा कोणत्याही मध्ये हा अटम्स आहे त्याचं सेंटर आहे सेंटरमध्ये काय असतं बघा प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन हे दोन घटक असतात आणि ऑर्बिटमध्ये फिरणारे काय असतात बघा इलेक्ट्रॉन ऑर्बिटमध्ये फिरत असतात फिर म्हणजे कक्षेमध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन असतात आणि सेंटरमध्ये काय आहेत प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स तर या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो जे ऑर्बिटमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात तेवढी संख्या प्रोटॉनची पण असते म्हणजेच काय बघा इलेक्ट्रॉन इज इक्वल टू प्रोटॉन ही दोघांची संख्या कशी असणार आहे बरोबर असणारे पण या ठिकाणी आयसोटॉप निर्माण झाले म्हणजेच काय तर त्या पर्टिक्युलर ऑक्सिजनच्या ॲटममध्ये न्यूट्रॉनची संख्या वाढलेली आहे बघा तर ह्या आयसोटॉपमध्ये एक न्यूट्रॉन एक्स्ट्रा आहे या ठिकाणी दोन न्यूट्रॉन जास्त आहेत तर अशा पद्धतीने तीन न्यूट्रॉन्स सॉरी तीन प्रकारचे आयसोटॉप्स या ठिकाणी आहेत ऑक्सिजनचं उत्तर आपलं काय दोन नंबरचं हे उत्तर आहे पुढचा क्वेश्चन बघा त्यांनी विचारलंय बघा स्टेटमेंट दिले त्यांनी आणि त्याच्यात विचारायचं त्यांनी चूज द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोईंग खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट हे बरोबर आहे असं त्यांनी विचारलं बघा तर हे साऊंड वेव्हच्या निगडीत क्वेश्चन विचारला त्यांनी पहिले लक्षात घ्या त्यांनी न्यू विचारलं बघा साऊंड वेव्ह ट्रॅव्हल फास्टर इन द सॉलिड्स दॅन इन गॅसेस तर साऊंड वेव्हचा जर विचार केला तर सर्वात जास्त स्पीड कशामध्ये बघा सॉलिडमध्ये आहे म्हणजेच स्थायी पदार्थामध्ये सगळ्यात जास्त सॉलिड साऊंड यू ची किंवा दोन्ही डेअरची स्पीड असते साऊंड यूज सगळ्यात जास्त स्पीड असणार इज ग्रेटर लिक्विड त्यानंतर गॅसेसमध्ये असणार बघा सर्वात कमी बघा निर्वात पोकळीमध्ये असते म्हणजेच काय व्हॅकू तर आपण तर बघा त्याचा संदर्भात जर विचार केला तर पहिलं स्टेटमेंट कसं बघा की बरोबर आहे त्यानंतर साऊंड वेव्स ट्रॅव्हल फास्टेस्ट थ्रू द व्हॅक्यूम हे कसं असेल बघा चूक असेल त्यानंतर साऊंड वेव्स आर लॉजिटल वेव्स हे पण स्टेटमेंट बरोबर आहे साऊंड वेव्स ट्रॅव्हल स्लोअर इन गॅसेस दॅन इन द लिक्विड ह्या या ठिकाणी बघा हे वाक्य आपल्या ह्या सूत्रानुसार कसं आहे बघा बरोबर आहे तर मग उत्तर काय असेल आपलं बघा बी आन्सर हे बी क्वेश्चन स्टेटमेंट हे चुकीचं असल्यामुळे बघा ए सी डी असे टोटल हे तीन स्टेटमेंट बरोबर बर आहेत म्हणजेच पहिल्या नंबरचं उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर आहे चला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण त्या ठिकाणी बघा त्यांनी वनस्पती वर्गीकरणासंदर्भात क्वेश्चन विचारले बा बॉटनीच्या संदर्भात क्वेश्चन आहे हा इलेव्हन एन सीआरटीच्या रेफरन्स बुकमध्ये हा क्वेश्चन सरळ सरळ आहे बघा त्यांनी काय विचारलं विच बॉटनिस्ट इंट्रोड्यूस द बायोनॉमियल नॉमिल कल्चर टू द प्लॅन्ट म्हणजे वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये द्विनाम पद्धती ही कोणत्या सायंटिस्टनं आणली आहे बघा त्या ठिकाणी सरळ सरळ उत्तर आहे बघा कार्लस लिनियस यांनी काय केले बघा द्विनाम पद्धती आणलेल्या आहे ते वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये वेगवेगळ्या सायंटिस्टनं नवीन नवीन पद्धती त्यांनी काय केलं इंट्रोड्यूस के त्या पद्धतीने कार्लस लेनियस यांनी बायोनॉमिल नॉमिल कल्चर सिस्टीम आणली होती त्यामध्ये त्यांनी वनस्पतींचं वर्गीकरण केलं होतं त्यानंतर आर्याच विटाकर या सायंटिस्टनं काय केलं बघा फायव्ह किंगडम सिस्टीम इंट्रोड्यूस केली होती बघा अरेच विटाकर यांनी काय केलं बघा एकोणीशे एकोणसत्तर मध्ये फाईव्ह किंगडम सिस्टीम मध्ये बघा पहिले किंगडम होतो मोनेरा दुसरी प्रोटेस्ट तिसरी होती फंगाय चौथी आहे आहे आणि पाचवी आहे अनिमलिया वनस्पती वर्गीकरणासंदर्भात हा क्वेश्चन आहे त्या संदर्भात आपण ही पण माहिती बघणं गरजेची जेणेकरून येणार एक्झाम मध्ये असा उपयोग होऊ शकतो तर अशा पद्धतीने ह्या पाच किंगडम सिस्टीम हे आर्याकर यांनी इंट्रोड्यूस केले आहे ठीक आहे तर पुढचा क्वेश्चन बघा बघा विच अॅनिमल टिश्यू सिंथिसाइज द स्टोअर अँड मेटाबोलाइज फॅट बघा त्यांनी काय विचारले कोणती प्राणी पेशी मेदाचे संश्लेषण तसेच संग्रहण आणि चयापचय करते बघा तर सरासर दिला या क्वेश्चन मध्ये मेद म्हणजेच काय फॅटचं सिंथेसिस कोणत्या पेशीमध्ये होते बघा तर मेद गुती म्हणजेच काय आयडिपस्ट टिश्यू ओन लाईन क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर आहे बघा तर दुसऱ्या नंबरचं उत्तर आहे आपल्या क्वेश्चनचं नेक्स्ट क्वेश्चन बघा व्हायरस संदर्भात विचारलं बघा तर व्हायरसेस आर काय बघा हे युनिशलर ऑर्गॅनिझम्स सेलर विदाउट सेल ऑल मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स नॉन सेल्युअर ऑर्गॅनिझम तर बघा लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी व्हायरसेस हे आपण ऑर्गॅनिझम म्हणून त्याला कन्सिडर करत नाहीत एक प्रकारे निर्जीव आणि सजीव यांच्या मध्य मार्गामध्ये त्याला आपण बिटवीन द लाईन म्हणू त्याला बघा कारण ॲक्च्युली हे दुसऱ्यावर डिपेंड राहून किंवा होस्ट सेलवर काय करतात हे त्यांच्या स्वतःला डिपेंड राहून त्यांचे सर्व्हे करतात त्यामुळं हे कशात बघा ऑर्गॅनिझम त्याला कन्सिडर करत नाहीत आणि ॲक्च्युली त्यांच्यामध्ये सेल्युलर स्ट्रक्चर पण डेव्हलप नसते तर ते कशात बघा नॉन सेल्युलर ऑर्गनिझम असतात तर असं काय बघा नॉर्मली कोणत्याही सचिवामध्ये कन्सिडर करा ही सेल आहे त्या सेलमध्ये बघा आपल्याला माहिती आहे एक प्लाझ्मा युनिट असते बरोबर आहे नॉर्मली सगळ्या सेलमध्ये प्लाझ्मा युनिट असते ती प्रोक्रायटिव सेल असेल किंवा युकोरेटिव्ह सेल असेल त्याच्यामध्ये प्लाझ्मा युनिट असणार प्लॅन्ट सेलमध्ये काय असते बघा किंवा काही बॅक्टेरियामध्ये असेल किंवा तुमच्या फंगाईमध्ये असेल सेल वॉल नावाचं एक्सटर्नल कव्हरिंग असते बघा त्याला आपण पेसी वित्ती का म्हणतो तर हे दोन्ही स्ट्रक्चर जर असेल तर त्याला आपण पर्टिक्युलरली सेल म्हणणार किंवा पेशी म्हणू हे दोन्ही स्ट्रक्चर प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सेल वॉल हे मध्ये काय असणार व्हायरस त्याच्यामध्ये अॅबसेंट असणार म्हणून हे कसं बघा नॉन सेल्युलर ऑर्गनिझम आहेत तर आपलं हे चौथ्या नंबरचं उत्तर आहे हे आपण या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी विसंगत पर्याय त्यांनी विचारला बघा इंग्लिशमध्ये याला आपण रीड करू स्पॉट द ऑड वन आउट ह्युमरस फिमर रेडियस आणि स्कॅपोला असे त्यांनी चार पर्याय दिलेत बघा त्यामधून आपल्याला काय करायचं आहे ऑड वन आउट काढायचं आहे बघा तर बघा हे आहेत बघा बोनचे हो नाव आहेत सर्व हे हाडांचे नाव आहेत या ठिकाणी ह्युमरस हे आपल्या दंडाच्या हाडामध्ये असते बघा त्यानंतर फिमर हा मांडीचे हाड आहे रेडियस हे आपल्या हाताच्या मनगटापासून पुढच्या हाडामध्ये असते बघा आणि स्कॅपोला हा आपल्या हातांना पूर्ण अप्पर लिमला जोडण्यासाठी स्कॅपोला काम करते बघा तर या ठिकाणी लक्षात घ्या ह्युमरस रेडियस आणि स्कॅपोला हे अपर लिम म्हणजे वरच्या आपल्या हाताच्या हाडाशी संबंधित आहेत बघा सगळे फिमर कसं आहे बघा पायाच्या हाडांच्या संदर्भात आहे त्यामुळं आपण हे या ठिकाणी ऑर्ड वन आउट मध्ये फिमरला बाजूला करणार आहोत तर उत्तर काय बघा दोन नंबरचं उत्तर नेक्स्ट क्वेश्चन बघा फुलांमधील आवश्यक मंडळ कोणते म्हणजेच बघा विच ऑफ द फॉलोइंग आर एसेन्शियल वर्ड्स ऑफ द फ्लावर्स त्यांनी विचारले विचारले मध्ये सर्वात आवश्यक असणारा घटक कोणता बघा विचारले तर मध्ये काय काय असतंय बघा नॉर्मली सेपल असते टेपल असते पण ऍक्च्युली ऍक्सेसरी घटक हे आहेत सेपल आणि पेटल पण एसेन्शियल कोणते बघा अँड्रोशियम आणि गायनोशियम अँड्रोशियम आणि गायनोशियम काय बघा पुमंग आणि जायांग म्हणजेच बघा ह्याच्यामध्ये पुरुष बीज तयार होणार आहे जायांमध्ये स्त्री बिस्तयार होणारी तर मग फर्टिलायझेशनसाठी किंवा वनस्पतीच्या पुनरुत्पादनासाठी ह्या दोन ऑर्गनचा खूप इम्पॉर्टन्स आहे त्यामुळं एसेन्शियल वर्ल्स आपण ते म्हणजे बघा अँड्रोशिम गायनोशियन तर उत्तर नंबर तीन पुढचा क्वेश्चन बघा युरियाचे वहन कोण करते आता बघा या ठिकाणी लक्षात घ्या संदर्भात क्वेश्चन आपला ऑलरेडी बघितलं आपण किडनी संदर्भात आलेला होता नॉर्मली युरिया आपण किडनीच्या माध्यमातून फिल्टर करतो किडनीमध्ये ब्लड काय होतं बघा फिल्टर होतंय तर ब्लड फिल्टर फिल्टरेट होऊन काय होतं बघा युरिन तयार होतंय तर लक्षात घ्या तर ब्लडमध्ये नॉर्मली काय होते बघा फिल्ट्रे, का का टोटल रक्ताचं कंपनीशन जर बघितलं आपण तर प्लाझ्मा असते बघा पंचावन्न टक्के आणि बाकीचे सेल्स त्याच्यामध्ये आरबीसी असतील डब्ल्यूबीसी असतील आणि प्लेटलेट यांचं प्रमाण आहे बघा पंच्याऐंशी टक्के असं सर्व मिळून हे ब्लडचं कंपोजिशन आहे तर या प्लाझ्मा मध्ये पंचावन्न टक्क्यापैकी नव्वद टक्के जवळपास हे पाण्याचं प्रमाण असते बघा तर मग या या ठिकाणी लक्षात घ्या बघा प्लाझ्मा प्लस ब्लड या माध्यमातून आपण काय करतो कारण युरिनमध्ये आपल्याला माहिती नॉर्मली युरिनमध्ये मा जवळपास नव्वद ते ब्याण्णव टक्के सॉरी सत्त्याण्णव टक्क्यापर्यंत हे पाण्याचं प्रमाण असते बघा सत्त्याण्णव पर्सेंट हे पाणी असते बाकीचे त्याच्यामध्ये युरिया असेल युरिक ऍसिड असेल आणि अमोलिया हे कसे बघा विषारी पदार्थ आहेत ते आपल्या शरीरामधून बाहेर काढायचं काम करत असते म्हणून आपण त्याला फिल्ट्रेट आउट करत असतो तर त्या ठिकाणी सत्त्याण्णव टक्के पाणी हे कुठून येते बघा प्लाझ्मा मध्ये येते कारण प्लाझ्मा मध्ये आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की नव्वद टक्के पाणी आहे तर उत्तर काय असेल बघा प्लाझ्मा प्लस ब्लड हे बाकीचे नसणार आहे बघा ऑक्सिजनचा काही संबंध नाही सलैवाचा पण काही संबंध नाही किडनी किडनीमधून फिल्टर होतच नाही याचे एखादे आरबीशी आणि शिवड दिले हे पण उत्तर नसेल तर प्लाझ्मा आणि ब्लड हे आपलं उत्तर असेल एक नंबरच चला पुढे बघूया पुढचा क्वेश्चन या ठिकाणी दिल्या पाणी अन्न संरक्षण समिती प्रकाशन तीनशे अठ्याण्णव द्वारा रासायनिक पदार्थाच्या अन्न प्रक्रियेतील वापरासंबंधी खालील मार्गदर्शक तत्वे दिलेले आहेत त्यांची सत्यता पडताळा असं त्यांनी विचारलंय बघा बघा त्यांनी काय काय दिले वाक्य यूज ऑफ अँटी टू मेंटेन द न्यूट्रियंट व्हॅल्यू हे पण आहे कारण अन्न संरक्षण समितीमध्ये त्यांनी अँटी ऑक्सिडंटच्या संदर्भात पण त्यांनी उल्लेख केला आहे बघा हे पहिलं वाक्य बरोबर असेल त्यानंतर बघा यूज ऑफ अँटी मायक्रोबियल एजंट्स अँड इनर्ट गॅसेस यांचा पण उल्लेख आहे बघा त्यानंतर बघा यूज ऑफ कलरिंग अँड फ्लेवरिंग एजंट्स टू द दॅक्टिव्हनेस आता नॉर्मल बघा पॅकेज फूडमध्ये किंवा प्रोसेस फूडमध्ये एजेंट क्यों, एजेंट की आपण कलरिंग एजंट किंवा फ्लेवरिंग एजंट वापरतो तर त्या संदर्भात त्यांनी पण गाईडलाईन्स दिले आहेत बघा अन्न संरक्षण समितीनुसार त्यांनी सांगितले किती प्रमाणात यूज करायला पाहिजे किंवा कोणते पदार्थ यूज करायला पाहिजे त्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे हे पण वाक्य बरोबर आहे यूज ऑफ बफर्स इन फूड प्रोसेसिंग हे पण त्यांनी उल्लेख केलेला आहे या ठिकाणी आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची गरज आहे बघा एफ एस ए आय हे बघा ह्याच्यामध्ये काय फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया त्या माध्यमातून आपल्या पुढच्या संदर्भामध्ये वेगवेगळे नार्स आपण काय करत असतो वे 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 वेळोवेळी त्याच्यामध्ये बदल करत असतो त्या पद्धतीने ह्या समितीने काय केलं बघा हे खालचे घटक त्यांनी चालेल त्यांनी मार्गस्तत्वामध्ये उल्लेख केला आहे त्या ठिकाणी सर्वच आपले बरोबर आहेत म्हणजेच कसे बघा ऑल आर ट्रू तर आपल्या या ठिकाणी एक नंबरचं उत्तर हे बरोबर आहे पुढचा क्वेश्चन बघा काय विचारलंय खालपिकी कुठले विधान सत्य आहे तर पहिला चेकआउट करायला का त्यांनी विचारलं काय सत्य खालपिकी कोणतं आहे ते विचारलं त्यांनी तर पहिलं वाक्य काय इंडिगो ब्ल्यू हा नैसर्गिक रंग आहे हे वाक्य बरोबर आहे दुसरं वाक त्यांनी काय विचारलंय अलिझारीन हा कृत्रिम रंग आहे तर हे वाक्य बघा चूक आहे कारण अलिझारीन हा घटक जे आहे हा सिंथेटिक डाय नसून हा नॅचरल डाय कारण हा एक नॅचरली कॉमन मॅटर प्लांट आहे बघा कॉमन मॅडर प्लॅन्ट पासून त्याला बायोलॉजिकल नाव रुबिया रुबिया टिंग्टोरियम नावाचा बायोलॉजिकल नेम आहे त्याला आपण कॉमन मॅडर प्लॅन्ट म्हणतो ह्या प्लॅन्ट पासून एक कंपाऊंड डिरायव्ह केला असतो त्याला म्हणतो आपण अँथ्रो क्युनिओन अँथ्रो कंपाउंड पासून आपण एलिझरिन हा एक्सटेंड करतो म्हणजेच ह्या प्लॅनच्या रूट पासून लिप्स पासून किंवा त्याच्या बार्क पासून किंवा खोडापासून म्हणून आपण त्याला तर हे कंपाऊंड मिळतो त्यापासून आपल्याला काय वाटतं अॅलिझरिन नावाचा हा रंगद्रव्य मिळतो हा नैसर्गिक आहे त्यामुळे हे सिंथेटिक नाही तर त्यांनी विचारलं काय बघा सिंथेटिक असा आहे विचारलं पण हे वाक्य सगळं चूक असेल तर मग उत्तर काय बघा हे बरोबर आहे बी फॉल्स म्हणजेच आपलं हे दोन नंबरचं उत्तर हे बरोबर आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा त्यांनी काय विचारलंय बघा सुक्रोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन पत्तकरण झाल्यास समप्रमाणात कुठलेही मिश्रण तयार होते तर सर सर त्यांनी विचारले बघा हायड्रोलायसिस केले बघा त्यांनी आपण हायड्रोलायसिस सुक्रोज इट्स मिक्सर ऑफ तर आपल्याला ऑलरेडी माहित आहे सुक्रोजचा हायड्रोलायसिस केल्यानंतर काय भेटणार आपल्याला बघा फ्रुक्टोज आणि ग्लुकोज मिळते बघा ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे दोन मोलिक्युल्स समान रूपामध्ये मिळणार आहेत तर उत्तर आपलं काय बघा तीन नंबरचं हे उत्तर आहे तर मित्रांनो लक्षात घ्या आपल्या डायरेक्शन अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला हे बॅचेस तुम्हाला मिळणार आहेत त्यामध्ये नवीन सिलेबसनुसार युपीसी आणि एमपीसीच्या डिस्क्रिप्टी पॅटर्ननुसार पण तुम्हाला बॅचेस मिळणार आहेत आणि त्या त्यानुसार परत कंबाईन बॅचेस ग्रुप बी आणि ग्रुप सी या पण बॅचेस तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहेत त्यापैकी तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता तर चला पुढचा क्वेश्चन बघू आपण सिमेंटची निर्मिती खालीलपेक्षा कुठल्या घटकापासून झालेला आहे बघा सिमेंट संदर्भात त्यांनी क्वेश्चन विचारलाय तर हा क्वेश्चन तुम्हाला लुशेंट मध्ये सरळ सरळ मिळून जाईल बघा बरेच क्वेश्चन सायन्स मध्ये लुसेंट ह्या बुक मध्ये तुम्हाला सरळ सरळ भेटणार आहेत बघा जनरल सायन्स लुसेंट पुस्तक मध्ये ह्याचा फॉर्म्युला दिलाय बघा कॅल्शियम ऑक्साइड सिलिकॉन ऑक्साइड आणि अल्युमिनियम डायऑक्साईड हे काय त्याचं कंटेंट आहे किंवा त्याला आपण सूत्र म्हणू तर एक नंबरचं उत्तर आहे याच पद्धतीने तुम्हाला बाकीचे पण त्या ठिकाणी बघायला भेटतील अमालगम मध्ये कोणते सूत्र आहे किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये काय असेल ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणते मिश्रण नाही असं त्यांनी विचारलं बघा ऑप्शन काय दिले त्यांनी पाणी हवा माती आणि खडू तर अशा पद्धतीने त्यांनी चार पर्याय दिलेत आपल्याला तो तो चाल्प। चाल्प तो तर त्यांनी विचारलं की व्हॉट इज नॉट अ मिक्सर मिश्रण काय नाही ते विचारलं त्यांनी बघा वॉटर एअर सॉइल आणि चालक चालक म्हणजे खडू तर बघा मध्ये तर काय ऑलरेडी भरपूर गॅसेसचं मिश्रण असते किंवा सॉइल पार्टिकल्स पण मिश्रण असते सरळ सरळ हे काय बघा मिश्रण आहे मध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचं मिश्रण आहे बघा आणि चालक हे पण मिश्रणापासूनच आलेलं आहे पण लक्षात घ्या या ठिकाणी वॉटर कसं आहे बघा हे मिश्रण नाही ते काय बघा कंपाऊंड आहे कंपाऊंड काय आहे तर वॉटर हे कशापासून बनले बघा हायड्रोजन प्लस ऑक्सिजन पासून बनलेलं आहे बघा या ठिकाणी हायड्रोजनचे दोन मॉलिकुल असतात आणि ऑक्सिजनचा एक मॉलिकुल असतो त्यापासून आपल्या या ठिकाणी एस टू हा कंपाऊंड मिळणार आहे बघा तर उत्तर काय आपलं एक नंबरचं उत्तर हे वॉटर त्यांनी नायट्रोजन स्थिरीकरण मध्ये मूलभूत गरजेचे घटक हलवी कोणते आहेत ते असं त्यांनी विचारलंय बघा तर फंडामेंटल रिक्वायरमेंट फॉर द नायट्रोजन फिक्सेशन आर काय लागणार आहे बघा नायट्रोजन फिक्सेशन मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट तर नायट्रोजन हा हा तर लागणारच आहे कंपल्सरी त्यानंतर एटीबी पण लागणार आहे कारण एटीबी एनर्जी सी यूज करून आपण नायट्रोजनला आपण काय करणार फिक्स करणार त्यानंतर फेरोडॉक्सिन नावाचा पण घटक गरजेच असतो पण एरोबिक कंडिशन असं त्यांनी विचारलंय बघा तर ह्याची काय गरज असेल का नाही अन एरोबिक कंडिशनमध्ये पण नायट्रोजन फिक्सिशन होत आहे कारण काही प्लॅन्ट बघा मडी लॅन्डमध्ये त्या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी असतं त्या ठिकाणी पण नायट्रोजनचं फिक्सिशन प्लॅन्ट करतात त्यामुळं हा जे शेवटचा ऑप्शन असेल हा निश्चितच काय गरजेचा घटक नाही बघा त्यामुळं गरजेचे घटक कोणते नायट्रोजन एन्झाईम फेरेडॉक्झिन आणि बी असे ए बी सी अस त्याला उत्तर आपण या ठिकाणी येणार आहे पुढचा क्वेश्चन बघा डीएनए मध्ये थायमिन नेहमी कुठल्या अमायनो ऍसिडची जोडी बनवतो बघा इन डीएनए थायमिन ऑलवेज पेअर्स विथ तर थायमिन काय बघा नॉर्मली डीएनए बघा डीएनए कशापासून बनलेलं आहे बघा न्यूक्लिक ऍसिडपासून बनलेलं आहे डीएनए आपण डीऑक्सी रायबोस न्यूक्लिक असिड म्हणतो म्हणजे ऍक्च्युअली नाय न्यूक्लिक असिडचा हा पॉलिमर आहे त्यामध्ये बघा दोन प्रकारचे नायट्रोजन बेस असतात बघा प्युरियन्स एक असते आणि पायरिमिडियन्स बरोबर तर मध्ये बघा काय असतं बघा कोणते आयड्रिन असते आणि क्वारिन असतात पायरिमेडियन मध्ये बघा थायमिन असते सायट्रोसिन आणि युरोसिन असे तीन प्रकारचे पायरिमिडियन्स असतात नॉर्मली बघा डीएनए चे स्ट्रक्चर कसं आहे बघा डबल हेल स्ट्रक्चर असते तर अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर असते त्याच्यामध्ये बघा नायट्रोजन बेसिस असे काय असतात पेअरिंग असते त्यांची ते या पद्धतीने पेअरिंग असते या ठिकाणी जर ए असेल त्याला सोबत टी हा बेस पेअर जोडला जातो सोबत बघा सायड्रोशिन जोडलेला असतो म्हणजेच बघा सोबत टी असेल जी सोबत सी असेल म्हणजे सोबत सायड्रोशिन शु� आणि आयडनिन सोबत थायमिन तर उत्तर त्यांनी काय विचारलं बघा थायमिन सोबत ऑलवेज पेअर्स डीएनए मध्ये काय असणार पेरिंग तर आयडिनएन असणार आहे तर पहिलं उत्तर आपल्या या ठिकाणी असणार आहे जर या ठिकाणी तुम्हाला आर एन ए संदर्भात क्वेश्चन विचारला असतात तर काय आलं असतं बघा ते पण आपल्या या ठिकाणी बघणं गरजेचं कारण तसं आपण क्वेश्चन आयोग विचारू शकतो जर तुम्ही आर एन ए जर इथं दिलं असतं रायबोस न्यूक्लिक ऍसिड संदर्भात जर विचार केला असता तर त्या ठिकाणी बघा आयडेन ची जोडी थायमिन रिप्लेस होऊन काय शोधला आहे बघा तर हा युरेसील नावाचा पायरेबेटन घटक हा या ठिकाणी रिप्लेस होणार आहे तर या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात ठेवा डीएनए असेल तर आयडिनचे थायमिन सोबत जोडी लागणार आहे आणि जर आरएनए विचारला तर त्या ठिकाणी थायमिन रिप्लेस होऊन युअरसिल हा पायरे मिळून त्या ठिकाणी यूज होणार आहे पुढचा क्वेश्चन बघू बघा डीएनए आरएनए काय बघा नॉर्मली जेनेटिक मटेरियल म्हणून वापरलं जातं त्यात आरएनए हा स्टेबल जेनेटिक मटेरियल नाही डीएनए कसा आहे स्टेबल जेनेटिक मेटेरियल मोस्ट ऑफ द सजीवामध्ये डीएनए हा जेनेटिक मटेरियल असतो त्या संदर्भात दोन क्वेश्चन दोन हजार बघा तो पाठिमाचा एक क्वेश्चन आता हे बघ तर प्रथिनाच्या निर्मितीत कुठल्या आरएनए चे महत्वाचे काय आहे बघा इन प्रोटीन सिंथेसिस विच आर एन ए प्लेज अँड इम्पॉर्टंट रोल असा त्यांनी प्रश्न विचारला बघा नॉर्मली लक्षात घ्या प्रत्येक सजीवामध्ये नॉर्मली डीएनए पासून आर एन ए होतो बघा आणि आर एन ए पासून बघा प्रोटीन सिंथेसिस होतं बघा हे बेसिक प्रोसेस आहे किंवा आपण सेंट्रल डॉगमा ऑफ लाईफ तर प्रत्येक सजीवामध्ये डीएनए पासून आर एन ए मिळणार आणि आर एन ए पासून प्रोटीन सिंथेसिस होणार तर आर एन एची कॅपॅसिटी स्वतः रिप्लिकेट होतो तर रिप्लिकेट झालेला आर एन ए काय करतो सॉरी डीएनए आर एन एला कनर्ट करतो त्यातला कोणता एन ए म्हणतो तीन प्रकारचे आर एन असतो बघा एम आर एन ए असतो टी आर एन ए आणि आर आर एन ए असे तीन प्रकारचे वेगवेगळे आर एन असतात त्यातला मॅसेंजर एम म्हणजे काय बघा मॅसेंजर आर एन ए तर मॅसेजर नावाचा आर एन ए काय करतं बी एन ए सिंथेसिस करतं आणि या एम आर एन ए काय करणार आहे बघा प्रोटीन सिंथेसिसचं काम करणार आहे तर आपलं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी एक असणार आहे इन प्रोटीन सिंथेसिस होन ए प्लेए अन इम्पॉर्टंट रोल तर त्या ठिकाणी एम आर एन ए हा महत्वाचा रोल प्ले करतो प्रोटीन सिंथेसीसमध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीने आपले दोन हजार चौदाचे प्रश्न होते बघा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रोटीन दोन विधानांचा विचार करा आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिड निर्माण होते ते पचन क्रिएस मदत करते हे वाक्य कसे असणार बघा बरोबर असणार आहे त्यानंतर पुढे बघा अपचनात पोटात अधिक एसिड निर्माण होते ज्याने पोट दुखायला लागते व हो, माणूस अस्वस्थ होतो हे पण नॉर्मल ऍसिडिटी मध्ये काय बघा एसी आपल्या स्टमक मध्ये किंवा आपण त्याला जटर म्हणू हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होतं बघा एस सी एल आपण जटर रस म्हणतो जटर रसामध्ये एस सी एल हा ऍसिड असतात पीएच बघा किती दोन ते तीनच्या दरम्यान असतो म्हणजे खूप ऍसिडिक आहे तर ह्याचं जर प्रमाण शरीरामध्ये किंवा स्टमक मध्ये जर वाढलं तर काय होणार आहे बघा पोट दुखायला लागणार किंवा त्याला आपण स्टमक पेन म्हणतो तसेच थोडं आपल्याला अनस्टेबल वाटायला लागणार तर हे वाक्य आपलं पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे त्यानंतर दुसरं स्टेटमेंट बघा मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड त्याला आपण मिल्क ऑफ मॅग्नेशियम म्हणतो त्याचा वापर अशा वेळी केला जातो इथपर्यंत वाक्य बरोबर आहे ठीक आहे पुढे बघा जे एक अनालजेसिक आहे असं त्यांनी विचारलं बघा काय विचार त्यांनी अनालजेसिक असं त्यांनी सांगितले पण ऍक्च्युली बघा मिल्क ऑफ मॅग्नेशियम हे अनालजेसिक नाही तर काय बघा ते अँटी ऍसिड आहे अँटी ऍसिड म्हणजे काय ऍसिडच्या विरुद्ध ऑपोजिट ऍक्शन त्याला आपण अँटी अॅसिड म्हणतो किंवा ऍसिडला न्यूट्रलाइज करण्याचं काम कोण करताय तर हे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मिल्क ऑफ मॅग्नेशियमचं काम आहे तर त्यांनी विचारलं अनालिसिक म्हणजे काय बघा अर्धवाक्य बरोबर अर्ध चुकीचं असल्यामुळे हे वाक्य आपलं या ठिकाणी आपण बरोबर समजू शकत नाहीत त्यांनी विचारलंय बघा दोन विधानपैकी खालीलपैकी कोणतं बरोबर असेल तर करेक्ट स्टेटमेंट आपलं बघायचं आहे तर पहिलं करेक्ट आहे मग ओनली ए हे आपलं आन्सर असेल ठीक आहे पुढचा क्वेश्चन बघा आता हा एक क्वेश्चन बघा बऱ्यापैकी आयोग विचार करतो विचार बरे बरेच वेळेस विचारला आहे बघा तरी विचारलं आहे बघा काही नैसर्गिकरित्या आढळणारे ऍसिड्स त्यांच्या स्रोतावर दिले बघा म्हणजे ऍसिड आणि ते कोणते स्रोत म्हणून आहे ते देतील बघा तर विनेगार हे जे घटक आहे त्याच्यामधून ॲसिडिक ॲसिड तयार होतं हे माहिती आहे आपल्याला त्यानंतर सं संत्रीमध्ये सायट्रिक ॲसिड असतं हे पण आहे चिंचमध्ये टार्टरिक ॲसिड असते टोमॅटोमध्ये ऑक्झेलिक ॲसिड असते हे बरोबर आहे दूध किंवा दहीमध्ये लॅक्टिक ऍसिड हे तर माहीतच आहे आपला त्यानंतर बघा लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड असतं सेम संत्री आणि लिंबू हे एकाच वर्गामध्ये मोडतात त्यामुळे त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड असणार हे बरोबर आहे किटकांचा डंक म्हणजे त्यामध्ये मिथोनिक ॲसिड यामध्ये मुंगीमध्ये पण काय असते बघा मेथोनिक ऍसिड होतं बघा त्यानंतर नेटलचा डंक यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड असं आहे हे वाक्य चुकीचं आहे सल्फ्युरिक ऍसिड तयार होत नाही या ठिकाणी तर या ठिकाणी चौथा पर्याय आपला हे उत्तर असेल पुढचा प्रश्न बघा काय विचार त्यांनी पुढील कोणती विधाने योग्य आहेत तर या ठिकाणी योग्य पर्याय आपल्याला बघायचे आहेत बघा पहिलं स्टेटमेंट बघा ऑक्सिजन युक्त रक्त आणि बिना ऑक्सिजन रक्त यांचे मिश्रण होऊ नये म्हणून पक्षामध्ये व स्तन प्राण्यामध्ये चार दालनाचे हृदय असते थोडं आपण इंग्लिशमध्ये रीड करूया क्वेश्चनला एज टू प्रिव्हेंट ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम मिक्सिंग विथ द डीऑक्सिजनेटेड ब्लड बर्ड्स अँड मॅमल्स बघा पक्ष्या आणि सस्तन प्राण्यामध्ये हॅव अ फोर चेंबर हार्ट म्हणजे चार कप्प्याचं हृदय असते हे स्टेटमेंट बरोबर आहे जसं की मॅमल्समध्ये ह्युमन बिंग बघा कसं आपलं हृदय चार कप्प्याचं हृदय आहे म्हणजेच आपण आपल्या हृदयामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आणि डीऑक्सिजनेटेड ब्लडला आपण काय करतो सेपरेट आउट करतो म्हणजेच मिक्सिंग होत येत नाही त्यामुळे आपलं चार कप्याचं हृदय असते हे वाक्य बरोबर आहे पुढचं स्टेटमेंट बघा ॲम्पिबियन्स अँड सम रेप्टाईल्स टोटे सम मिक्सिंग ऑफ ऑक्सिजनेटेड ब्लड अँड डीऑक्सिजनेटेड ब्लड्स अँड देअर दे हॅव थ्री चेंबर्ड हार्ट्स आता बघा अँपिबियन्स असतील किंवा रेप्टाईल्स असतील हे काही प्रमाणामध्ये तुमचं प्युअर ब्लड म्हणजेच काय ऑक्सिजन असणारा ब्लड आपण प्युअर म्हणतो आणि जर कार्बन डायऑक्साईड असेल तर त्याला इम्प्युअर ब्लड म्हणतो यांच्यामध्ये थोडीफार मिक्सिंग ते तेस्टोरेट करू शकतात म्हणून त्यांच्यामध्ये बघा थ्री चेंबर्ड हार्ट्स आहे हे वाक्य बरोबर आहे पण हा एक अपवाद आहे ते लक्षात घ्या प्रोकोटाईल नावाचा एक अपवाद आहे त्याच्यामध्ये तो रेप्टाईल्स आहे पण तो कसा आहे फोर चेंबर्ड रेप्टाईल आहे बघा तर तो पण एक पॉईंट या ठिकाणी तुम्ही लक्षात घेऊ शकता पुढचा पॉईंट बघा फिशेस हॅव ओनली टू चेंबर्ड ॲज हेअर ब्लड इज पंपडे टू गिल्स टू गेट ऑक्सिजनेटेड विदिन पासेस टू द रेस्ट ऑफ द बॉडी या ठिकाणी बघा माश्यामध्ये कसं असतं दोन कप्प्याचं हार्ट असते आणि ते त्यांचा ऑक्सिजनेटेड ब्लड करण्यासाठी फक्त त्यांना गिल्सचा वापर करतात त्यांना साईडला थोडं कल्ल्यासारखा त्यांचा एक पार्ट असतो तो डायरेक्टली ते काय करतात बघा त्या ठिकाणी ऑक्सिजन ऑब्झर्व करतात आणि शरीरामध्ये त्यांनी ऑक्सिजने ऑक्सिजन युक्त रक्तांचा प्रवाह करण्याचा मध्ये फक्त दोन कप्प्याचं रथ हे उपयुक्त आहे तर हे सगळे स्टेटमेंट कसे बघा बरोबर आहेत तिन्ही स्टेटमेंट हे बरोबर असल्यामुळे आपलं उत्तर काय बघा चार नंबरचं ए बी सी हे बरोबर आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपले दोन हजार चौदाचे पूर्ण प्रश्न आपण डिस्कशन आहे तसेच या ठिकाणी बघा तुम्ही हे तुम्ही बॅचेस बघू शकता आपल्या ह्या बॅचेस ऑनलाईनमध्ये पण आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला ह्या मिळणार आहेत बॅचेस त्यामध्ये नवीन सिलेबसनुसार डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार पण बॅचेस असणार आहेत तर ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता ठीक आहे थँक्यू